बघा मित्रांनो, SRPF पुणे 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा व्यास किती? इथे बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेले आहे 154 सेंटीमीटर बरोबर पायची व्हॅल्यू 22/7 गुणेला आर चा वर्ग जसाच्या तसा. आता 154 इथे 22/7 बरोबरच्या या साईडनं लिहिलं, तुम्हाला लिहावं लागेल 7/22 बरोबर आर चा वर्ग 22 × 22 = 7 154 7 × 7 = 49 बरोबर आर चा वर्ग. दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन 49² √7 बरोबर आर चा वर्ग √r. ही झाली तुमची त्रिज्या. पण तुम्हाला व्यास काढायला सांगितलेलं आहे. व्यास काढण्यासाठी तुम्हाला त्रिज्याच्या दुप्पट करावं लागेल. म्हणजे त्रिज्या जर 7 असेल तर व्यास होईल 7 × 2 = 14. व्यास म्हणजे 14 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 1.